नमस्कार, मी प्रिया जोशी. आज माझी एक स्वलिखित कथा मी इथे सादर करते आहे. कथेचं शीर्षक आहे भांडाभांडी. भांडाभांडी. थँक्स फॉर द लवली डिनर मॅम, गुड नाईट. आपल्या कारमध्ये बसताना पाहुणे म्हणाले, त्यावर द प्लेजर वॉज ऑल आर्स, थँक्स फॉर कमिंग, असं म्हणत घरच्या होस्ट आणि होस्टेसनी त्यांना हसत हसत निरोप दिला. पाहुण्यांना बाय म्हणून आत आल्यावर होस्टेस तिच्या नेहमीच्या कामाला लागली. नंतरची आवराआवर. स्वयंपाकघरात सिंक शेजारच्या भांड्यांच्या ढिगातून तिने हळुवारपणे काचेचा डिनर सेट आणि ग्लासेस वेगळे केले आणि तितक्याच हळुवारपणे काळजीपूर्वक ती सगळी नाजूक भांडी घासून ओट्यावर नीट रचून ठेवली. सकाळपर्यंत छानपैकी वाळलेली असतील सगळी, मग ठेवीन कपाटात. एकीकडे आपला घाम टिपत होस्टेस विचार करत होती. समोरचा बाकी भांड्यांचा तो डोंगर तिने सिंकमध्ये ठेवला आणि त्यांच्यावर पाणी घालत म्हणाली, आता उद्या सकाळी लावीन ही सगळी भांडी डिशवॉशरमध्ये, आज खूपच दमले बाई. प्रत्येक पार्टीनंतरचं तिचं हे ठरलेलं काम होतं. सगळा डिनर सेट स्वतःच्या हाताने धुवून स्वच्छ करून ठेवायचा. त्यात दुसऱ्या कोणीही लुडबुड केलेली तिला अजिबात आवडायची नाही. त्याला कारणही तसंच होतं. तो डिनर सेट तिच्या नवऱ्याने तिला दिला होता, त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून. आणि म्हणूनच खूप स्पेशल होता तो तिच्यासाठी. इतकी वर्ष झाली तरी अजूनही नव्यासारखा दिसायचा. पुन्हा एकदा त्या नक्षीदार डिनर सेटकडे एक प्रेमळ कटाक्ष टाकत ती झोपायला गेली. गेल्या का ताई, आता रात्रभर असेच पाण्यात डुंबत राहा. सिंकमध्ये ठेवलेल्या त्या भांड्यांच्या ढिगात अगदी तळाशी अडकलेली एक ताटली म्हणाली, हो ना, पण त्यात काही नवीन नाही आहे, प्रत्येक वेळी असंच करतात ताई. त्या काचेच्या भांड्यांना नेहमीच स्पेशल वागणूक मिळते. आपल्या कानात अडकलेला एक चमचा सोडवण्याचा प्रयत्न करत मोठी कढाई म्हणाली. तिच्या म्हणण्याला दुजोरा देत प्रेशर कुकर पण फुसफुसला. मला अजिबात पटत नाही त्यांचा हा असा दुजा भाव. म्हणजे बघा ना, सकाळपासून आपण सगळ्यांनी राब राब राबायचं, गॅसचे चटके खायचे, झारे उलथणे चाकू सुऱ्या सगळ्यांचे वार झेलायचे, येणाऱ्या पाहुण्यांसाठी दिवसभर आपण खपायचं, आणि ऐनवेळी त्या पाहुण्यांसमोर मिरवणार कोण, तो काचेचा डिनर सेट. हे म्हणजे अगदी त्या हिंदी सिनेमातल्यासारखं झालं. विलनचा मार खायला डुप्लिकेट आर्टिस्ट आणि हिरोईन बरोबर बागेत गुली गुली बोलायला, प्रेमाची गाणी म्हणायला तो हिरो. कुकरचं ते म्हणणं सगळ्याच भांड्यांना अगदी मनापासून पटलं. थोड्याफार फरकाने प्रत्येकाच्या मनात हेच विचार येत होते. कुकरचं सांत्वन करत कढाई म्हणाली, तरी तुमचं बरं आहे हो कुकर दादा, तुम्हाला स्वतःचं हँडल आहे ना धरायला आणि उचलायला, पण आमच्यासारख्यांनी काय करायचं हो. त्या सांडशीचे चिमटे खाऊन खाऊन अगदी व्रण उठले हो अंगावर, आणि जेव्हा सांडशी नसते तेव्हा तर ताई सरळ कानच धरतात हो आमचे, अगदी इकडे आड आणि तिकडे विहीर असं होतं बघा मला. त्यावर आपली बाजू मांडत कुकर पुन्हा फुसफुसला. अगं हँडलचं काय घेऊन बसलीयेस, सकाळपासून शिट्ट्या मारून मारून आता माझी हवा टाईट झालीय. त्या दोघांचं संभाषण चालू असताना मध्येच कोपऱ्यातल्या नॉनस्टिक फ्रायपॅनने आपली व्यथा मांडली. अहो कढई ताई, तुम्हाला कितीही त्रास सहन करावा लागला तरी तुमचं अस्तित्व तर नाही ना धोक्यात येत. आमचं मेलं नशीबच फुटकं. हे नॉनस्टिक कोटिंग जेव्हापासून अंगाला चिकटलंय ना तेव्हापासून सतत जीव मुठीत धरून राहावं लागतं बघा. जर कधी हे कोटिंग निघालं तर मग माझी रवानगी सरळ घराबाहेर होणार हो. खरंय ग, जावे त्याच्या मौशा तेव्हा कळे. फ्रायपॅनच्या शेजारची नॉनस्टिक कढाई पुटपुटली. अहो जेव्हापासून मी या घरात आली आहे तेव्हापासून त्या ताई माझ्यात फक्त गोड पदार्थच बनवतात, बासुंदी खीर लाडू वड्या हलवा आणि हो गुलाबजाम रसगुल्ले वगैरेसाठी सुद्धा मीच पाहिजे त्यांना. कधीतरी मलाही वाटतं मस्त झणझणीत पोहे बनवावे माझ्यात, नाहीतर लसूण मिरची वगैरे घालून फक्कडसं पिठलं तरी.
म्हणजे काय तर म्हणे फोडणीचा वास लागतो भांड्याला, म्हणून माझी नेमणूक फक्त गोड पदार्थांसाठीच. आता लवकरच मला तो मधुमेह का काय म्हणतात ना तो होणार आहे बहुतेक. सिंक मधल्या भांड्यांचा अगदी सात्विक संताप होत होता. त्यांची ती चिडचिड बघून डिनर सेट मधली एक प्लेट हळूच म्हणाली, मी थोडं बोलू का? तिची ती मंजूळ किणकिण कानावर पडताच सगळी भांडी एकदम गप्प होऊन तिच्या दिशेने बघायला लागली. आम्ही मगासपासून तुमचं बोलणं ऐकतोय. तुमच्या दृष्टीने विचार केला तर तुमची चिडचिड होणं अगदी स्वाभाविक आहे, पण तुम्हाला सगळ्यांना आम्हा काचेच्या भांड्यांबद्दल इतका राग काय? आमची नक्की काय चूक आहे ते तरी सांगा आम्हाला. तिचं ते नाजूक आर्जवी बोलणं ऐकून सगळी भांडी गप्प झाली. पण तेवढ्यात एक स्टीलचं ताट पुढे होत म्हणालं, चूक कोणाची आहे हे महत्वाचं नाही, पण तुम्हाला आमच्यापेक्षा वरचढ मानलं जातं आणि नेहमी अगदी स्पेशल वागणूक दिली जाते हे तरी मान्य आहे ना तुम्हाला? त्याच्या या वक्तव्यावर क्षणभर ती नाजूक प्लेट पण विचारात पडली. तिला असं गप्प झालेलं बघून तेलाच्या कावळ्याला पण चेव चढला. आपला एक हात कमरेवर ठेवून ओठांचा चंबू करत तो म्हणाला, मान्य करावंच लागेल, कारण तेच तर सत्य आहे. तुम्हाला सगळ्यांना नेहमी त्या समोरच्या काचेच्या कपाटात अगदी राजेशाही थाटात ठेवतात त्या ताई, आणि आम्ही सगळे आम्ही मात्र त्या ओट्याखालच्या ट्रॉल्यांमध्ये वेडे वाकडे कसेही पडलेले असतो. तुम्ही अगदी ठेवणीतली भांडी, त्यामुळे पाहुण्यांसमोर नेहमी तुमचीच हजेरी लागते, तुमचंच गुणगान होतं. येणारे सगळे पाहुणे पण अगदी आवर्जून तुमची तारीफ करतात. आम्हाला पण आवडेल की तुमच्यासारख्या लोकांसमोर मिरवायला, पण छे आम्ही आपले सतत या स्वयंपाकघरातच बंदिस्त. आगीत तेल ओतण्याचं काम अगदी चोख पार पाडलं होतं त्या कावळ्यांनी. त्याच्या या बोलण्यावर सगळ्या भांड्यांनी त्याला समर्थन द्यायला सुरुवात केली. हो अगदी बरोबर, खरंच आहे या, आणि अशा अनेक प्रतिक्रिया ऐकू यायला लागल्या. बिचारी नाजुका, ती आपली काचेची प्लेट हो, त्यांच्या समोर अगदी एकटी पडली होती. तिला असं असहाय्य अवस्थेत बघून एक काचेचा डोंगा पुढे सरसावला, आपलं गोल मटोल पोट सांभाळत म्हणाला, तुम्हाला काय माहीत आमचं दुःख, आमची व्यथा. म्हणतात ना, जावे त्याच्या मावशा तेव्हाच कळे. अरे मित्रांनो, आम्हाला कोणालाच नाही आवडत बरं त्या काचेच्या बंद कपाटात दिवसेंदिवस पडून राहायला. आम्हालाही तुमच्यासारखं रोज बाहेर फिरावंसं वाटतं, रोज छान स्वच्छ व्हावंसं वाटतं. त्याचं हे बोलणं ऐकून सिंकमधली सगळी भांडी एकदम अवाक झाली. त्यांच्यापैकी कोणी काही बोलणार इतक्यात काचेचा एक सूप बोल म्हणाला, आम्हाला तर तुमच्यातल्या त्या कॅसरॉलचा किती हिवा वाटतो. त्या ताई दर 2 दिवसांनी काहीतरी छान छान पदार्थ बनवतात आणि ते कॅसरॉलमध्ये घालून शेजारच्या काकूंकडे पाठवतात. किती छान फिरायला मिळतं त्याला, बाहेरचं जग बघायला मिळतं. नाहीतर आम्ही जेव्हापासून या घरात आलोय फक्त कपाट, डायनिंग टेबल आणि ओटा, एवढीच त्रिस्थळी यात्रा चालू आहे आमची. आता सिंकमधली सगळी भांडी अगदी लक्ष देऊन त्या काचेच्या भांड्याचं म्हणणं ऐकायला लागली. ते बघून काचेच्या एका ग्लासला जरा जास्तच जोर चढला बरं का. तो तक्रारीच्या सुरात म्हणाला, आम्हाला पण कधी कधी वाटतं तुमच्यासारखं ओट्यावरून खाली टणाटण उड्या माराव्या, ताईंच्या हातातून घरंगळत जाऊन मस्त घसरगुंडीचा आनंद लुटावा, पण हे असे छोटे छोटे आनंद सुद्धा नाही येत हो आमच्या नशिबात. हो ना, आपले अश्रू टिपत राईस प्लेट म्हणाली, आम्हाला सुद्धा वाटतं त्या ताम्हण आणि समईसारखं पितांबरीचा फेस पॅक लावून बसावं, घासणीने मस्तपैकी सर्वांगाचं मर्दन करून घ्यावं, फुल बॉडी मसाज यू नो, आणि मग शेवटी डिशवॉशरमध्ये जकुझी आणि सोनाबाथ. नुसत्या विचारानेच एकदम स्पाची फिलिंग यायला लागली. पण ताई आम्हाला तिकडे जाऊच देत नाहीत का? तर म्हणे आमच्यावरचं हे सोनेरी रंगाचं नक्षीकाम खराब होईल. तिने असं भावूक होऊन आपलं मन मोकळं केल्यावर सिंकमधल्या भांड्यांचेही डोळे पाणावले. स्वतःला कसंबसं सावरून घेत तांब्या म्हणाला, अहो ताई, तुम्हाला वाटतो तेवढा सुखद अनुभव नसतो हो त्या डिशवॉशरचा.
म्हणजे त्याच्या आत बसून आल्यावर आम्ही अगदी अंतर्बाह्य स्वच्छ होतो ही गोष्ट खरी आहे, पण त्यासाठी आम्हाला काय काय सहन करावं लागतं ते आम्हालाच माहीत. इतक्या जोरात पाण्याचे फवारे येत असतात, कधी कधी तर अगदी नाका तोंडात पाणी जाऊन जीव गुदमरतो हो. आणि त्या साबणामुळे डोळे चुरचुरतात ते वेगळेच. आणि तुम्ही ज्याला सोनापात म्हणताय ना, अहो किती चटके बसतात हो त्यामुळे. आपल्या बोलण्याचा योग्य परिणाम होतोय हे लक्षात येताच तो पुढे म्हणाला, मागच्याच आठवड्यात, तुम्हाला म्हणून सांगतो बरं का, मागच्याच आठवड्यात ताईंनी एक प्लास्टिकची पाण्याची बाटली लावली डिशवॉशरमध्ये धुवायला. बिचारी ती बाटली, ते गरम वारं सहन करण्याची शक्तीच नव्हती हो तिच्यात. मोजून चार ठिकाणी वाकडी होऊन बाहेर आली डिशवॉशरमधून. तांब्याने प्रतिक्रियेची अपेक्षा करत डिनर सेटच्या दिशेने पाहिलं आणि त्याला अपेक्षित असलेला प्रश्न ऐकू आला, मग आता कुठे आहे ती बाटली? त्यावर एक मोठा सुस्कारा सोडत तांब्या म्हणाला, काय सांगायचं, आता बाथरूमच्या खिडकीत खोटी प्लास्टिकची फुलं घेऊन उभी आहे बिचारी. केवढी मोठी मोठी स्वप्न घेऊन आली होती या घरात. काही क्षण सगळेच त्या चतुर्वक्र बाटलीच्या दुःखात सहभागी झाले. त्या शांततेचा फायदा घेत तांब्याच्या डोक्यावर बसलेलं छोटस भांडं चिवचिवलं. आणि आम्ही काही मुद्दाम नाही उड्या मारत ताईंच्या हातातून, चुकून होतं ते, पण त्यामुळे कधी कधी आमच्या अंगाला पोचे पण येतात बरं का, आणि मग ते पोचे काढायला म्हणून ताई आम्हाला दुसऱ्या बाजूने पण ठोकतात. त्याशिवाय अजून एक गोष्ट आहे जी फक्त आम्हालाच सहन करावी लागते, ताईंचं नाव आमच्या अंगावर टॅटू करून घ्यावं लागतं, किती दुखतं त्यावेळी माहितीये. एकमेकांची सुखदुःख वाटून घेण्यात सगळी भांडी इतकी गर्क झाली होती की कधी सकाळ झाली हे कोणालाच नाही कळलं. थोड्याच वेळात ताई स्वयंपाकघरात आल्या आणि त्यांनी नेहमीप्रमाणे डिनर सेट कपाटात ठेवून दिला आणि सिंक मधली भांडी डिशवॉशरमध्ये धुवायला लावली. इतका वेळ तू तू मॅ करणारी ही सगळी भांडी आता अगदी एकदम गप्प बसून होती. त्यांच्यातली ती भांडा भांडी अचानक शांत झाली होती. आता सगळे निमूटपणे ताईंच्या मर्जीप्रमाणे वागत होती. काय करणार, आली या भोगासी असावे सादर. धन्यवाद.